जैन समाजाचे प्रतिबिंब महाराष्ट्र जैन वार्ता। गुरु गणेश दर्शन पदयात्रा ये केवड़ा से चाल लागत 13 वर्ष से हम स्वर्गीय प्रकाश कुमार जी महाराज के प्रेरणा से जो है तो शुरुआत की है। हमने महाराज साहब ने हमको बताया था कि आप जाला पैदल जाते तो देखो आपको सत्या ही होगा, और सचमुच तब से हम आज तक देख रहे हैं कि हमारी जो है धर्म आराधना में उन्नति ही हो रही है, बढ़ोतरी हो रही है उसमें। और ये 15 वर्ष में जैसे हमारे अपर जी से जो संतोष कुमार के अपर जी से परिवार से जो है हमारा परिचय हुआ, और उस परिचय में उन्होंने देखिए भाई आपने हमारे साथ में चलो पाँचवा वर्ष है वो हमारे साथ आ रहे हैं। अब उन्होंने हमको बताया भाई मुझे इस सेवा का मौका दो, मैं पदयात्रा की कुछ कर सकूँ। इस साल का जो हमारे जो पदयात्रा की संपत्ति जो है उनको उसका बहुमान मिला है, और उन्होंने हमारे ऐसी व्यवस्था की हम जैसे कोई किसी शादी के बारात में जा रहे हैं, कोई फंक्शन में जा रहे हैं, और वहाँ पर हमारे ऐसी व्यवस्था उन्होंने हमारी की, उसके लिए उनको बहुत बहुत धन्यवाद। भगवान के प्रचरण में हमारी ये प्रार्थना है कि हमारी पदयात्रा सदैव अच्छी रहे, मंगलमय रहे, और अपर परिवार की बढ़ोतरी होती रहे, और उनके ऐसे धर्म के प्रति लगाव बढ़ता रहे, और वो ऐसे ही धर्मों को साथ में चल कर धर्मों को आर्थिक और दान शुरू कर ऐसे सहकार करते रहे। और हमारे को इस साल एक नया ऐसा होगा, इस साल जो तो कोरोना की जो महामारी थी उस महामारी को से ऐसे कुछ हमने बताया कि आप पदयात्रा मत निकालो, हमको झाला श्री जंगल में बता रहा आप पदयात्रा मत निकालो, 70 वर्ष में ऐसे जा रही थी मत निकालो, लेकिन हमने बताया नहीं आपको बाबा के दर्शन में जाने का है, और वो भी पैदल ही जाना है, हम 13 वर्ष से जा रहे हैं तो इस बार भी जाना है। तो संतोष बाबू की से हमारी बातों को संतोष बाबू ने अपन जाएंगे ही, संतोष बाबू की हमको बहुत बड़ी प्रेरणा मिली, और हमारे जोड़े के ब्राह्मणा के माधव गांव के और विदेश गाँव से आते जो पदयात्री है पुना है पंपुरी है हर अलग अलग गाँव से आते हैं लोग हमारे साथ में, उनके सबके सहकार से हम लगभग 150 लोगों को लेकर इस पदयात्रा में आए हैं गए में, और हमारा बहुत ही अच्छा दर्शन हुआ है, साझागर दर्शन हुआ है, हमें किसी भी प्रकार की तकलीफ नहीं हुई, और कोरोना के हमें कोई नहीं महसूस नहीं हुआ। धन्य बाबा की हमारे बहुत कृपा थी, और संतोष अपर परिवार का हम बहुत बहुत धन्यवाद देते हैं, उनके सदैव रूने रहेंगे हम, भविष्य में ऐसे ही वो संगीत सेवा करते हैं। जय जिनेन्द्र, जय जिनेन्द्र। आज गणेशराजे महाराजांच्या पालगाव माजलगाव चौसाळा बीड गेवराई या ठिकाणाहून पदयात्रे आलेले आहेत, त्यांचे अध्यक्ष आपण जे आपल्यासोबत आहेत जाणून घेऊया, त्यांनी हा प्रवास नेमके कसा सुरू केला, काय या मागची मुख्य होती, किती लोकांनी यामध्ये सहभाग घेतला। आपण जी पदयात्रा काढतो हे मागच्या किती वर्षापासून आपला हा उपक्रम चालू आहे, आणि यावर्षी आपण कुठून पदयात्रा सुरू केली, किती नागरिक यामध्ये सहभागी झाले? चतुर्मता फॅमिलीने चालू केलेला उपक्रम आहे, यावर्षी एवढी माझी भगवंताच्या कृपेने माझी बारी आहे, हा उपक्रम 13 वर्षापासून कंटिन्यू चालू ठेवून त्यांचा फार मोठा सहभाग आहे, आणि मेरामुळे 150 लोक पदयात्रेमध्ये होते, 3 दिवस आम्ही पूर्ण पदयात्रेमध्ये चालू, आज 4 दिवस दरबारमध्ये आलो आहोत। पदयात्रा जी आपण सुरू केली कुठून सुरुवात झाली, पहिला मुक्काम कुठला होता, तिथं कशी व्यवस्था होती, दुसरा मुक्काम, त्याविषयी थोडीशी माहिती द्या। गेवराईवरून सुरू झाली, सकाळी प्रार्थना करून गेवराईवरून आम्ही 5:30-6 वाजता निघालो, पहिला मुक्काम आमचा वडीबुद्र इथे होता, वडीबुद्र इथं मुक्काम झाल्यानंतर त्या दिवशी संध्याकाळी भक्तिसंध्या बाबाचे भक्तिगीत वगैरे आम्ही पूर्ण केले, दुसऱ्या दिवशी सकाळी 3 वाजता आम्ही 3:30 उठलो, आणि 3:30 प्रार्थना घेतली, प्रार्थना करून आम्ही निघायला चालू केलं, एक निअर अबाउट 17-18 किलोमीटर लांब आल्यावरती सर्वांनी नाश्ता वगैरे घेतला, नंतर आंबड येथे येऊन दुपारी जेवण करून ते थांबलो, संध्याकाळी तिथं मेहुल कुमारजी यांची भक्तिसंध्या घेतली, भक्तिसंध्याचा कार्यक्रम हा फार छान झाला, सर्वांनी त्या भक्तिसंध्या कार्यक्रमात पूर्ण भक्ती घेतली, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठून परत आम्ही जालनाकडे प्रस्थान केलं। या 3 दिवसाच्या आपल्या या पदयात्रेमध्ये काय काय अनुभव आले, काही त्रास काही जाणवलं का, काही अडचणी काही आल्या का? 3 दिवसाच्या पदयात्रेमध्ये कुठलीही अडचण आली नाही, आम्ही 150 मेंबर होतो, आम्हाला असं वाटलं पूर्ण आम्ही एक फॅमिलीचे मेंबर आहोत, आणि ते पूर्ण टिकून ठेवण्यासाठी महाराजजी यांचं फार मोठं योगदान आहे, पूर्ण संघाला एक सोबत घेतात,
आम सरकारला समजून सांगितलं, त्यामुळे आमची प्रेरणा झाली आणि आम्ही पदयात्रेत सामील झालो. मागच्या 5 वर्षापासून मी पण कंटिन्यू पदयात्रेमध्ये असतो. त्यावर त्यांना 2 वर्षापासून मी म्हणत होतो की बाबा 1 वेळेचं पूर्ण नियोजन माझ्याकडे द्या. मागच्या वेळेस काही योग आला नाही माझा, पण त्यांच्या सहकार्याने बाबाच्या कृपेने त्यावेळेस माझा योग आला आणि माझी परत एकदा गुरुगणेश भगवंताला विनंती राहील की असंच कंटिन्यू मला पदयात्रा काढण्याचा योग मिळावा आणि त्याचं जे काही थोडंफार फ्री आहे ते मला लाभावं आणि भरपूर काही जे आहे काम ते पारंजे करतात. त्यांचं पूर्ण जीवन त्यांनी संघासाठी अर्पण केलेलं आहे. स्थानकाचं काम असेल, महाराजांचा आहार विहार असेल किंवा कुठलंही सामाजिक कार्य असेल, त्यासाठी ते पूर्ण दुकानचं काम न बघता, घरचं कुठलंही काही न बघता कंटिन्यू हे समाजासाठी तत्पर असतात. आणि त्यांना व त्यांच्या फॅमिलीला आमच्याकडनं आणि पूर्ण पदयात्रेकडनं विशेष विशेष धन्यवाद. हे नियोजन करायचं म्हणजे टीमची आवश्यकता असते, तर आपल्या या 3 दिवसाच्या या 300 लोकांच्या आपण असते, यामध्ये आपल्या टीममध्ये कोण कोण लोक होते किंवा तुमच्या टीमच्या मेंबर्समध्ये कोण कोण होते? आमच्या टीमच्या मेंबरमध्ये आमचे प्रमुख, आमचे आदर्श चतुर्मोहता फॅमिली मी आहे, त्यानंतर अभिजित छाजड आहे, सुदर्शनजी नाटा आहे आणि असे भरपूर मेंबर आहेत. सर्वांचे नाव घेणं मला शक्य नाही आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. सर्वांचे नाव घेणं शक्य नाही आहे. सर्वांनी अगदी छोट्यातल्या छोट्यांनी आणि वयोवृद्धांनी प्रत्येकाने हा त्यांच्या फॅमिलीचा प्रोग्राम आहे आणि आपल्या फॅमिलीसाठी आपण काही करतो आहोत या भावनेने प्रत्येकाने काम केलेलं आहे. उपस्थित धर्मानुरागी बंधू, सुशीलवती माताओ एवं बहनो, आज जालना गुरुगणेश नगर के अंदर बाबा की हम पुण्यतिथि मनाने जा रहे हैं. बाबा की इस पुण्यतिथि के अंदर बाबा के प्यारे प्यारे भक्त जो इतने दूर दूर से पैदल यात्रा लेकर आए हैं, जिनको श्री संघ ने पूरा मना किया था, पर जिसकी श्रद्धा होती है, जिसकी भक्ति होती है, जिसकी पूरी सच्ची श्रद्धा सच्ची लगन होती है, वह अपनी अपनी श्रद्धा की पंखुड़ियाँ लेकर यहाँ पर आए और सभी एक ही राग में एक ही सुर में कह रहे हैं, बाबा की नगरी में रहते हैं हम, रहते हैं हम उनके भक्ति में खोए हुए रहते हैं. भक्तों तुम आ जाओ, भक्ति में खो जाओ, बाबा की नगरी में रहते हैं हम, रहते हैं. दुनिया ने ठुकराया है, बाबा ने अपनाया है, जो न मिला था इस जग में बाबा ने दिलवाया है. हम बाबा की भक्ति में खोए हुए रहते हैं, हम बाबा की भक्ति में खोए हुए रहते हैं. सभी गुरु गणेश परिवार की ओर से आने वाले सभी यात्रियों के लिए बहुत बहुत साधुवाद और बहुत बहुत आशीर्वाद.